पवारांच्या हुकमी एक्याला खिंडीत गाठलं त्या एक्याला शह देण्यासाठी काँग्रेस भाजप आणि ठाकरे शिंदे गटही एकत्र मोहितेंचा सा इतिहास सारे विरोधक झाडून एकत्र आले तरी सगळ्यांना चितपट केलं राष्ट्रवादीला पुन्हा तगड आव्हान पवारांचा ऐका पुन्हा पुरून उरणार नेमकं का घडलंय काय खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचा ताबाय या निवडणुकीत आमदार मोहिते यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा वेगळा प्रयोग केला या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडबैर एकत्र आले त्यांना काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेची देखील साथ मिळाली येत्या अठ्ठावीस तारखेला मतदान होणार आहे त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवसच मिळणार असल्याने दोन्ही पॅनल कडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला बाजार समितीत झालेला कारभार उघड करण्यासाठी आणि बाजार समिती वाचवण्याची आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात आहे अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं अठरा जागांसाठी अडतीस उमेदवार रिंगणात राहिले दरम्यान खेड तालुक्यावर आमदार मोहिते यांचं दोन हजार चार पासून कायम वर्चस्व राहिलं आहे मोहितेंविरुद्ध त्यांचे सगळे विरोधक एकत्र एक येऊन देखील ते विधानसभेसह जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेची निवडणूक लढवत आहेत मात्र दोन हजार चौदाचा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांना त्यात ते यश आलेलं नाही दोन हजार चौदा मध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात सर्व पक्षीय एकवटले आणि मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सुरेश गोरे यांनी पराभव केला मात्र परिवर्तन होणार असल्याचा दावा आमदार मोहिते यांच्या विरोधकांनी केला परिवर्तनाची नांदी सुरू झाल्याचा दावा त्यांच्या विरुद्धच्या काँग्रेस ठाकरे गट शिवसेना आणि भाजपच्या भीमाशंकर शेतकरी परिवर्तन पॅनलनं केलाय तर सर्व उमेदवारांनी हातात भंडारा देऊन एकनिष्ठतेची शपथही दिली आहे खेड तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाने नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकच संस्था मोठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार व्हावा यासाठी राजकीय पक्षाचा विचार न करता सर्व पक्षीय एकत्र आलेत यातून एकमेकांचे विचार बाजूला ठेवून सर्व एकत्र आलेत तर महाविकास आघाडीनं ठाकरे गटाने काँग्रेसला सोबत घेतलं नाही म्हणून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवत असल्याचं भाजपकडून बोललं जात आहे यापूर्वी आपले सारे विरोधक झाडून एकत्र आले होते त्याचा काहीही फायदा झाला नाही आता फक्त या विरोधकांचा पक्ष बदललाय पक्षश्रेष्ठींकडून एकत्र एक येऊन काम करण्याच्या सूचना होत्या मात्र विचारण्याची जुळणी झाली नाही आणि त्यांना थांबण्यास रस नसल्यानं ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस विरोधी पक्षांसोबत गेले मात्र त्यांची एकटी राहणार नसून यावेळी पुन्हा बाजार समितीत आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे आता सर्व पक्ष एकवटले असल्यानं याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा